पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत चांगलीच वाढ झाली आहे। पाणी पाहण्यासाठी बग्यांची मोठी गर्दी होत आहे, त्यामुळे पंचगंगा नदीच्या मोठ्या पुलाला पिकनिक पॉइंटचे स्वरूप आले आहे। इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या पंचगंगा नदीवर पिकनिक पॉइंट झाल्यासारखे नागरिकांनी गर्दी केली आहे। जवळच कणसे विकणाऱ्यांच्या गाड्यांनी तर आणखीनच लज्जत वाढवली आहे। लोक अक्क कुटुंब घेऊन वाढलेले पाणी पाहण्यासाठी गर्दी करू लागले आहे, त्यामुळे प्रशासनाचा ताण वाढत आहे। इथे येणाऱ्या नागरिकांच्या तोंडाला मास्क नाही तर सोशल डिस्टन्सिंग नावाचा प्रकार पाहायला मिळत नाही, त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा पिकनिक पॉइंट जीवावर बेतणारा ठरणार आहे। एकीकडे रेस्क्यू फोर्स 24 तास अवरात्र या ठिकाणी थांबून नागरिकांच्या काळजीपोटी मेहनत घेताना दिसत आहे, तेथेच नागरिक गर्दी करू लागल्याने त्यांची चांगलीच तारांबळ उडत आहे। तरुण तरुणी जोडीने येऊन सेल्फी काढत आहे, तर काही जण गाडीवर बसून स्नॅक खात पाण्याची मजा लुटत आहे, त्यामुळे जणू चौपाटी सारखी मजा इथे नागरिकांना येऊ लागली आहे। याच पंचगंगा पुराच्या पाण्याने कोणाचे तरी कुटुंब उद्ध्वस्त होत आहे, त्याचे थोडे देखील गांभीर्य यांना दिसत नाही, त्यामुळे पंचगंगा पुलाला पिकनिक पॉइंट झाला आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही। सध्या पंचगंगेला पुराची स्थिती तयार झालेली आहे, तरी या पुराच्या भूमीवर की नागरिक ह्या ठिकाणी बऱ्याच पुलावर गर्दी करतात, त्यात कोरोनाचंही संकट आहे, तरी सोशल डिस्टन्सिंग नागरिकांनी पाळलं पाहिजे आणि इनाकारण बाहेर पाणी बघण्यासाठी किंवा महापूर बघण्यासाठी येऊ नये आणि कुठल्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये म्हणून नगर परिषद व प्रशासनानं व आपत्ती व्यवस्थापनानं या ठिकाणी खबरदारी घेतलेली आहे। या ठिकाणी यांत्रिक बोट लावलेले आहे, फायर ब्रिगेड लावलेले आहे, त्याशिवाय पट्टीची पोहणारे जवान देखील लावले आहेत। तरी नागरिकांचं एक सहकार्य आहे, नागरिकांना एक आव्हान आहे की नागरिकांनी कुठल्याही परिस्थितीत घरातून बाहेर पडू नका आणि फुलावर येऊ नका आणि सोशल डिस्टन्स पाळा, कोरोनाचंही गांभीर्य लक्षात घ्या, पुराचंही गांभीर्य लक्षात करा, फक्त नागरिकांनी सहकार्य करा। धन्यवाद।